आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट, बेबी पावडरचं उत्पादन स्वतःच्या जोखमीवर सुरू करा. हायकोर्टानं नवे आदेश दिले जॉन्सन अँड जॉन्सनच्या याचिकेवर. पावडरच्या नव्या नमुन्याची 3 दिवसात चाचणी करून अहवाल द्या असं न्यायालयानं म्हटलंय. आणि FDA नं घातलेली बंदी 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू कायम राहील असंही न्यायालयानं म्हटलंय. अधिक माहिती देण्यासाठी अमेय राणे सध्या आपल्यासोबत आहेत. अमेय, गेल्या अनेक दिवसांपासून हा खटला, ही याचिका प्रचंड चर्चेत आहेत. या नव्या निर्देशांचा नेमका काय अर्थ? जॉन्सनला हा काहीसा अंशतः दिलासा म्हणता येईल कविता, कारण की जे उत्पादन त्यांचं बंद केलेलं FDA ने होतं ते कुठेतरी सुरू करण्याची त्यांना परवानगी हायकोर्टानं दिलेली आहे. मात्र हे उत्पादन तुम्ही तुमच्या जोखमीवर सुरू करा, कारण की उद्या ते तुम्हाला विकता किंवा वितरित करता येईल का मार्केटमध्ये हे आम्ही आता सांगू शकत नाही. ते जे नव्यानं चाचणी केल्यावर त्याचा जो काही अहवाल किंवा जो काही रिझल्ट येईल त्याच्यावर अवलंबून असेल असं हायकोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत विक्री आणि वितरण हे दोन्ही जॉन्सन बेबी पावडरचं बंदच ठेवण्याचा FDA चा निर्णय हायकोर्टानं कायम ठेवलाय. मात्र 3 नव्या लॅबमध्ये आता जॉन्सन बेबी पावडरला पुन्हा एकदा त्याची चाचणी करा. 3 दिवसात ही चाचणी पूर्ण करून 7 दिवसात त्याचा अहवाल सादर करा. तो अहवाल काय येतो यावर जॉन्सन बेबी पावडरचं सध्या जे उत्पादन केलेलं आहे किंवा जे नवीन उत्पादन केलं जाईल ते विक्रीसाठी उपलब्ध होईल का याचं भवितव्य अवलंबून राहील. मात्र उत्पादन कुठेतरी सुरू करत हायकोर्टानं जॉन्सनला अंशतः दिलासा दिलाय असं आज म्हणावं लागेल. कविता, धन्यवाद अमेय या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.